हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? गुड मॉर्निंग. आज सुट्टी आहे आणि कुठं बाहेर जाऊ पण नाही शकत, पाऊस भरपूर पडतोय. तर घरातल्या घरात बसून काय, तर मी माणसाला सांगितलं काय पिझ्झा बनव, तर ही रेसिपी वगैरे जी काय व्लॉग नसणार आहे. असाच आज घरात बसून काय कराल म्हणून तिला मी अवेलेबल होता, त्याच्याने तिला मी पिझ्झा बनवायला सांगितलं. तर बघूया जमते काय नाही पिझ्झा. ती पहिले बनवून द्यायची मला घरी गेल्यावर तिच्या, पण आता बघूया. तर आता चाललंय तिचा काम, जातो. सगळे तयारी झाले, घरगुती पिझ्झा. आणि नॉर्मली तर पसारा असते पण व्हिडिओसाठी साफ केलाय. मिडल क्लास नसते पसारा असं कोण बोललंय? नॉर्मल मिडल क्लास लोकांच्या घरी किचनमध्ये हॉलमध्ये पसारा असतेच. आणि जर ज्याच्या घरी पसारा नाही तो मिडल क्लास नाही, लक्षात ठेव कधी पण. मियोनीज, कांदा, ढोबली मिरची, चीज, पनीर आणि पिझ्झा बेस आणि यो सॉस, टोमॅटो केचप. मी आता याच्यावरती बसते जरासा पद्धतशीर. काम करायचं असता तर कशाला. खाऊ नको. खायचा चीज मला जाम आवडते. तर सर कधीपासून थांबलोय. चीज बस्ट आणि एक साधा. मी चीज बस्ट वाला खाईन. चीज जरा दाबून मला, मला चीज आपल्या आवडत्या विषय. चीज बस्ट वाला खाईन, तू साधा खा. टाक दाबून घे जरा. सगळं हॉटेल वाला नाही बापा, आपण घरगुती आहे. वरती पण येईल डबल धमाका. मला यो पाहिजे, मी योच खाऊ शकते. चला असा पद्धतीने आयो काय रेसिपी व्लॉग नाही, आताच सांगते. यो असा टाइमपास आपला. पाऊस दंबर पडते म्हणून पाऊस का थांबलाच मागत नाही. बघा त्याच्यावरती मी दोन दोनच करून ठेव. फर्स्ट टाइम मानसी गॅसवरती काहीतरी करणार आहे एवढ्या महिन्यात. कॉफी करते ती, विषय नाही. पण ऑमलेट पण करतेस ना? ऑमलेट पण करते. ते दोन गोष्टी सोडून पहिल्यांदा किती महिने झाले आपल्या? 2.5 महिने झाले ना. तुला अजून असं काय काय बनवता येते? सँडविच येते, बर्गर येते आणि पिझ्झा येते, पास्ता येते, हे मला माहिती आहे. तुला येते डाल भाजी? हो, ही घनसोलीला असते म्हणून हिला डाल भाजी पण येते. पण तुझ्या हाताची डाल भाजी खायचा मला कायच इंटरेस्ट ना आहे. मी अक्काकडे होतो ना, तिची तर फक्त तिला बटाट्याची भाजी यायची, नुसती बटाट्याची भाजी खाल्ली. नंतर शिकली ती, नंतर चांगलं. पण मी नव्हतो तेव्हा, मी आलो पहिल्याच महिने मी गेलेलो. नुसती बटाट्याची भाजी द्यायची खायला मला. आणि पनीर, मी असं सुका पण खाऊ शकते अशी माझी इच्छा झाली रे. ना पण ते कच्चा पनीर आहे. कच्चा आहे मग तो आता येईल काय? मी पनीर दंबर आणलेला. दंबर टाक. दंबर नाही सगळं टाकला. मग खाताना कसं म्हणजे आपण घरात बनवलं म्हणजे एकदम दाबून प्रत्येक गोष्ट. मला आताच चट लागले, खायला किती मजा येईल. हा माझा आहे आणि तो मम्मी पप्पा दीदी आणि मानसी. काय नाही, आम्ही अजून बनवू. अजून बनवू ना. यो अक्का माझा यो. तुला चीज कमी भेटेल कारण तुम्ही चीज ऑलरेडी. चीज ना, चीज भरपूर टाका. मला चीज आवडते. जा ह्याच्यात टाक जरास सांगला का? त्याच्यात टाकतेस तो तुम्ही भादिंचा बनवला आहे. एक पीस ने खाऊ देऊ असं जर भेदभाव केला असत. भेदभाव नको करू. चला मस्त.
घरगुती पिझ्झा खायला तयार, भारी वाटतं एकदम बघूनच. तुमची पण इच्छा झाली असेल ना खायची, घरी आलात तर एक दिवस आधी सांगून या, तुमच्यासाठी आम्ही बनवू. हा पिझ्झा वगैरे बघून मानसी, श्रेयस, दुर्वेश नक्की हर्षिका पण नक्कीच मला काहीतरी बोला, आणि रोमने बघितली तर वाट. आणि सध्या रोम बाहेर आहे, घरी आज आलाच नाही तो, सुट्टी आहे ना त्याला आज. सारखा पिझ्झा दाखवून तरी काय होणार आहे, मला पण बघा जरासा. केस वाढलीत, केस पण कापायचे आहेत मला. केस कापायला जाताना पण व्लॉग करीन. तो ऑइल स्प्रेड करायचा आमची तर ब्रश नाही, चमच्यावर काम चालू होतं. आलाय आपला चीज बस्ट, ओके ना, एकदम स्लो इकडं कर, एकदम स्लो इकडं कर. चल लवकर ठेव प्लेट. प्लेट गेली आणि आता किती मिनिटांनंतर आपण येऊ शकतो बघायला इकडं, नाही माहिती. 10 मिनिटांनंतर येऊ. 10 मिनिटं नाही, 10 मिनिटाच्या आधी. 10 मिनिटाच्या आधी यायचंय. चल मग. आता नीट टाका, हाताला चटका बसल, नवीन आहे ना. तू खायला तयार आहे? ओ माय गॉड. चला सेकंड वाला चाललाय. हा माझ्यासाठी आहे, सो यू मी इथंच ठेवणार आहे, कारण कधी ते सर्वजण त्यातला खातील. यू माझा चीज बस्ट, राजदीपला बस्ट करायला तयार, थंड होते फक्त. अरे ही साईड माझी ती तुमची इज्जी. असं तुकडं पण करतोय तो क्रंची आहे ना थोडा. बघ बस झालं. माझ्याशिवाय एक काम नाही व्हायचं. असतच काय झाला त्याला, काय आकार उकार काय ठेवतो. तुम्ही आकार उकार तुम्ही तिथंच वाट लावलीस. आकार उकार काय केलास? कोणी यू कर आता झालं यू. हा हा वाला कट कर, हा वाला यू नको. असा करते असा तसा नाही असा. तुझं तर काय केलंस ये. घरगुती पिझ्झा आहे समजून घेतील. मी आता नसते एक, तुम्ही आधीच मला द्यायला पाहिजे होतास. थांब सोड, तुझ्याशी कधी झालेलं काम? ओके माझा चीज बस्ट. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. अरे तुम्ही फोन कोणता असला दड्डाचा? दड्ड माझ्या जवळच होता. मम्माने बोलवलं त्याला? मी नाही बोलवला. हो कोणी बोलवला? पाठवलं तुला. पाठवला असं आहे काय? दड्डा बोलला मला पिझ्झा खायला. अय्या टीप दिली होती म्हणजे तुला, म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. पावसाने थोडी शांतता घेतली आणि रेडी झालाय तो आपला पिझ्झा. ये रूम चल, चला दीदी पिझ्झा केलाय
ऑमलेट आणि कॉफी सोडून पहिल्यांदा मानसीने काहीतरी केलंय, मानसी मामीने रोम. तर तुला कसं वाटते बघून, कसं वाटलंय? भारी वाटलंय त्याला. एक शब्दात त्याचा त्याने आन्सर संपवला. तर चला खाऊया आपण आता, आणि प्रत्येकाचं एक्सप्रेशन नंतर मी बघीन कसा लागते ते. पहिले त्या सर्वांचं बघूया. आता रोमची, रोमचा फेवरेट असते पिझ्झा नेहमी. कसा वाटत? रोमला आवडला म्हणजे मला पण आवडेलच नक्की. आता मी पण खाते. हिने बनवले पिझ्झा, मी टेस्ट करायच्या आधी हिने खाऊन मोकली झाली. लेडीज फर्स्ट. तर मला माझा रिएक्शन बघू दे. नशीब येतर येते, नाही तर आज सुट्टी सारखी सुट्टी फुकट गेली असते आपली ना. पाऊस थोडा थांबला. आता पिझ्झा नंतर चोको रोल. रोमला दीदी लाईक सोय चाललंय हो मग. आताच मालदीवचा आपला सिरीज संपलेला आहे, त्याच्यासाठी तुला जरासा आम्ही मस्का मारत आहोत तुला आणि तुझ्या सोबत पोराला पण, आणि बारकात आमच्या जिथं असते बघा. चला एन्जॉय करूया. आणि पाऊस परत नाव घेतला का पाऊस येते. आजची सुट्टी फुकट नाही गेली, मस्त पिझ्झा झालेला माणसी. 10 पैकी तुला देतो मी 1. आणि आजचा व्लॉग आपला माणसे एंड करणार आहे. मी नाही करत. अरे काय त्याच्यात फक्त बोलायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. चल बोल. नाही तू तुझ्या काहीतरी स्टाईल मध्ये असं आता मी असं बोलतोय. किती पैकी दिलास म्हणा? 10 पैकी. 10 पैकी दिले तर असं मार्क दे बघा. प्रेमाने बनवलेले असते त्याला मार्क बिरक नसेल ते मनात ठेवायचे. खोटं खोटं मार्क द्यायचे. आधी बोललोय मी 10 पैकी. 10 पैकी 1. 10 पैकी 1. आता परत पिझ्झा बनवायचं नाही. 10 पैकी 10. घे चल बोल. एंड करतस ना व्हिडिओ? ट्राय तर कर. नको. अरे ट्राय करायला लागेल, कारण का तुझे सम फ्रेंड सोबत गेलीस कुठं आणि स्पॉट चांगला असेल तिथे तुला अचानक ब्लॉग बनवसारखं वाटलं तर तू काय करशील? स्टार्ट तर तुलाच करायला. आता मी सोबत आहे तर एकदा ट्राय कर ना. एकदा ट्राय कर, इकडे बघून ट्राय कर. हा बघ कोण आलं बघा. ए म्याव म्याव. लाजली वाटत कॅमेरा आला तर. हाय हाय, तुला एंड करायचं आहे. हा चल करूया एंड व्हिडिओ. जास्त टाइमपास नको. ट्राय कर. चल ट्राय. काय बोलू? बोल ना, तुझ्या मनात असेल ते. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा, आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय.